नमस्कार मंडळी, आपलं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही आपल्या चॅनलला जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रायडर किंग आणि माझ्यासोबतची भेट घेऊन येणार आहे. तर त्याच भेटीसाठी आपण आज एका हिडन प्लेसवर आलेलो आहे. तर चला मग आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. जसं की मी तुम्हाला आधी बोललो आहे की आज आपण एका हिडन प्लेसला भेट देणार आहोत, त्यासाठी मी तुम्हाला त्या प्लेसचं नाव आत्ता सांगत नाही, ते थोड्या वेळात तुम्हाला समजेलच. तोपर्यंत आपण त्या प्लेस और जागेला मिनी हिल स्टेशन हे नाव देऊयात. हे मिनी हिल स्टेशन आपल्या घरापासून म्हणजेच वाडा या शहरापासून 34 किलोमीटर अंतरावर आहे. जर कोणी मुंबईवरून येणार असेल तर 115 किलोमीटर व कोणी नाशिकवरून येणार असेल तर 75 किलोमीटर अंतरावर हे मिनी हिल स्टेशन आहे. येथे येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच कमी आहे, तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता. मी तर तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही बाईकच घेऊन या आणि या जागेला भेट द्या, कारण या हिल स्टेशनवर पोहोचण्यासाठी जो घाट रस्ता आणि आजूबाजूची हिरवळ आहे ते एकदम मन मोहून टाकते. आणि तुम्हाला माहितीच असेल की घाट रस्त्यामध्ये बाईक चालवण्याची एक वेगळीच मजा येते. क्षण मोरपंखी फुलले, क्षण मोरपंखी फुलले, पाहून या हिरवळ ही, शरीर विसावे इथे, शरीर विसावे इथे, अनमन तिथे पाऱ्यापरी. अगदी असेच काहीसे वाटत आहे, नाही का? आणि का बरं वाटू नये? नजरेसमोर हे हिरवे गारजग पाहत असताना मन आपसुकच प्रसन्न होऊन जाते. आणि या निसर्ग सौंदर्यामध्ये आपण एकत्रच सैर करूया, यासाठी ही कविता मी साथ घातली. कारण बहुतेकसे सुंदर प्रवास व त्यांच्या आठवणी आपल्या माणसांसोबत जगायला अजूनच मजा येते. चला तर मग हिजगूत करत करत अनेक गप्पा रंगवूयात. या वळणांवरून कितीही वेळा गेलो तरीही सारखं पुन्हा पुन्हा यावं वाटते. कदाचित इथली शांतता व तिच्या सोबतीला असणारं हे निसर्ग सौंदर्य मन अगदी भारावून नेते. बोलूनही बरेचदा अबोल वाटणारे, अगदी गच्चच गच्च गर्दीमध्ये हरवणारे सगळे विचार इथे आपसुकच आपल्या भेटीसाठी येतात. जणू काही खेळल्या जाणाऱ्या लपाछपीच्या खेळात धप्पा मारायची एक सुवर्ण संधीच त्यांना मिळाली असावी. कदाचित एवढ्यावर काहींना असंही वाटत असेल की रस्ते तर तसेच दिसत आहेत, मग फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ पुढे का नेला नाही बरं? तर त्यांना मी सांगू इच्छिते, सध्या आपण घरातल्या 4 भिंतींमध्ये कैद झालो आहोत, मग त्यातच ही एवढीशी असंत त्या थकलेल्या डोळ्यांसाठी ज्यांना बरेच दिवसापासून असं अप्रतिम निसर्ग दर्शनाची ओढ लागली असावी आणि आज पारणे फिटले त्यांचे. कधीकधी आपल्यालाही रोजच्या वरण भात खाल्ल्यानंतर वडापाव किंवा भजीचा वास नकळतच नाकामध्ये शिरतो, नाही का? आपण आपल्या पहिल्या जागेवर पोहोचलो आहे. येथे एक सुंदर आणि पाण्याचा खळखळ आवाज करत वाहणारा ओढा आहे. तुम्ही येथे थांबू शकता व काही क्षणांचा विसावा अनुभवू शकता. या झऱ्याचे खळखळणारे पाणी जे संगीतमय सूर छेडून जातात ते इतर कोणत्याही वाद्यांनी उत्पन्न होणे शक्य नाही. इथून दूरवर पसरलेली वनराई व खोलच खोल दरी कुठेतरी मनाला न कळत हिंमत देऊन जाते की कितीही अडचणी आल्या तरीही आपण
न संपणारे धैर्य नेहमी आपल्या जवळच बाळगायचं. कोणीही सोबत नसेल तरीही हा अफाट पसरलेला निसर्ग राजा नेहमीच आपली हाक ऐकेल व प्रतिसादही देईल. जसा जसा प्रवास पुढे चालू राहतो आपले अंतिम मुक्कामाचे ठिकाण म्हणजेच डेस्टिनेशनची चाहूल न लागता याहीपेक्षा जास्त जाणारा प्रत्येक क्षण हा सुखदायी असतो व सहचारी असेल नसेल पण आजूबाजूचा प्रत्येक येणारा जाणारा हा आपल्या सुखद प्रवासाचा जणू काही साक्षीदार आहे असे जाणवते. आता हे सारे दृश्य कॅमेरामध्ये कैद करत असताना चित्रीकरण थोडे अस्थिर होत आहे, त्यासाठी प्रथमतः माफी असावी, पण तुम्ही तेवढं तर सांभाळून घ्यालाच. आता काही जणांना तर हे मी बोलल्यानंतरच उमगलं असेल, परंतु काही गोष्टी आपण स्वतःहून स्वीकारल्या की त्या थोड्या जास्त सुलभ होतात आपल्यासाठी व समोरच्यासाठीही. म्हणून आपल्या माणसांना मन मोकळेपणाने झालेल्या चुकाही आपण सांगतोच की, म्हणूनच ही गोष्ट आम्ही तुम्हाला स्वतःहूनच सांगितली. बाकी तुम्ही जर इथपर्यंत सोबत आहात म्हणल्यावर आपल्या गप्पा आता रंगल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. अशा प्रकारे जंगलामध्ये भटकंती करत असताना थोडी काळजी घेणेसुद्धा आवश्यक असते. ज्या व्यक्तीला तो परिसर थोडाफार ओळखीचा असेल अशी व्यक्ती आपल्यासोबत ठेवली तर अतिउत्तम. तसेच येता जाताना रस्ता लक्षात राहायला अवघड असल्यास रस्त्यामध्ये काहीतरी खुणा ठेवून तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता व अशा प्रकारे जंगलामध्ये हरवण्याचे चान्सेस आपल्याला टाळता येतील. आम्ही लहानपणी मामाच्या गावाला गेल्यानंतर अशा बऱ्याच भटकंत्या करायचो. कधी बोरं, आंबे, काजू, जांभूळ शोधताना मावशी मामांसोबत सारं रान पालथं घालायचो. तुम्हीही अनुभव घेतलाच असेल की असा काहीसा. आता जंगल म्हटलं की नेहमी काही ना काहीतरी वेगवेगळे अनुभव येतच असतात. असाच एक सत्य घटनेवर आधारित जंगलातील हॉरर अनुभव आमच्या या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्याजवळ शेअर केला आहे. जर अजूनही तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल व अशा प्रकारे सत्य घटनेवर आधारित गोष्टी किंवा चित्तथरारक अनुभव ऐकणं तुम्हाला आवडत असेल तर ती व्हिडिओ नक्की एकदा बघा, तुम्हाला आवडेलच. व्हिडिओचं नाव रहस्यमयी वैर असून त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनवर क्लिक केला तर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळू शकेल. मामाच्या गावाला गेल्यानंतर जंगल म्हटलं की जास्त उत्सुकता असायची ती म्हणजे राहाटीत जायची. ज्यांच्यासाठी राहाट हा शब्द नवीन आहे त्यांना मी शॉर्टमध्ये एवढंच सांगेल की मोठी मोठी झाडं असलेलं घनदाट जंगल, तिकडे आम्हाला खूपच मोठाली झाडं बघायला भेटायची. त्यांचे खोडसुद्धा एवढे मोठमोठे असायचे की त्यासमोर आम्ही अगदी इवलूशे दिसायचो. विविध पक्ष्यांचा किलबिलाट हे सगळंच ऐकताना फार कुतूहल वाटायचं की एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये जिथे सूर्यकिरणही लपून बसत आहेत तिकडे हे इवलूशे पक्षी कसे बरं राहत असतील. नाहीतर कदाचित त्यांचा किलबिलाटच त्या घनदाट जंगलाला राहण्यायोग्य घर बनवत असेल. आपण आपल्या दुसऱ्या जागेवर पोहोचलो आहोत ज्याबद्दल मला तुम्हाला थोडी माहिती सांगावी वाटते. तुम्ही हे जे काही पाहत आहात ते पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे दृश्य असे का. तर मला सांगावं असं वाटतं की गेल्या 2 वर्षाआधी जो खूप भयंकर प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळेत इथल्या डोंगराचा काहीसा भाग पावसामुळे दरीत कोसळून गेला होता. ज्यावेळेत हा रस्ता पूर्णपणे कोसळून खाली गेला होता इथे येण्याजाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. गावाशी संपर्क तुटला होता. माझ्या माहितीनुसार तरी 2 की 3 महिने हा रस्ता पूर्णपणे बंद होता.
आता आपण आपल्या सिक्रेट प्लेसवर जात आहोत. हे प्लेस जिथे डोंगर कोसळला आहे त्यापासून फक्त 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे प्लेस रोडच्या उजव्या बाजूला आहे. या प्लेसपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एक छोटा पायवाट असलेला रस्ता आहे. सो तुम्ही गाडी रोडच्या बाजूला लावून या प्लेसपर्यंत जाऊ शकता किंवा बाईकसुद्धा घेऊन जाऊ शकता. चला आता आपण बाईक घेऊन जाऊयात. बाईक घेऊन जाताना थोडं केअरफुली या, किंवा तुम्हाला अशा छोट्या रस्त्यांची ऑफ रोड बाईक चालवण्याची सवय असेल तरच बाईक घेऊन पुढे या. फायनली आपण आपल्या सिक्रेट प्लेसवर पोहोचलो आहोत. येथे येऊन सुद्धा तुम्ही काही क्षणांचा विसावा अनुभवू शकता. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, खास तुमच्यासाठी ऑफ रोडिंग करत फक्त हे दृश्य दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. सो तुम्ही याचा आनंद घ्या. हा बघा आपला रायडर किंग, हाच आपल्याला इथपर्यंत घेऊन आला आहे. तुम्ही इकडे आलात तर दरीच्या एवढ्या जवळ जाऊ नका. आम्हाला इकडची सवय आहे, अनुभव आहे, त्यामुळे मी थोडा खाली आलो आहे. सो की तुम्हाला आणखी चांगला व्ह्यू दाखवू शकेल. आपल्या धरणी मातेने ओढलेला हा हिरवागार शालू आणि आपलं नातं हे कधीतरी आपण आपल्या आईच्या कुशीत वसंतीला बिलकतो अगदी तसंच असल्यासारखं नाही का वाटत तुम्हाला? जिथे तुम्हाला कसलीही काळजी चिंता दूर दूरपर्यंत सतावित नसते आणि विचारांशी संलग्न होत असालच तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आवडेल आम्हाला ऐकायला. चला तर मग आपण आपल्या हिडन प्लेस मिनी हिल स्टेशनकडे जायला निघूयात.